पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात आज काँग्रेस आक्रमक झाली. राहुल गांधींच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. राहुल गांधी सायकलवरून संसद भवनामध्ये आता दाखल होत आहेत. ब्रेकफास्ट डिप्लोमसीनंतर ही सायकल रॅली काढण्यात आली. आज राजधानी दिल्लीमध्ये दिवस गाजतोय तो काँग्रेसचं सायकल रॅलीच्या आंदोलनानं. राहुल गांधींच्या नेतृत्वात आज ही सायकल रॅली होती. काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांची एक ब्रेकफास्ट डिप्लोमसीची बैठक झालेली आहे. विविध पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांनी या ब्रेकफास्ट डिप्लोमसीमध्ये चर्चा केली आहे आणि तिथे लगेचच सायकल रॅलीची तयारी करण्यात आली होती. सायकलवरून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही सायकल रॅली आता पुढे चालली आहे आणि संसदेमध्ये आज राहुल गांधी सायकलीवरूनच जाणार आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात ही सायकल रॅली इंधन दरवाढीच्या निषेधात निघालेली आहे. संसद भवनामध्ये राहुल गांधी सायकलवरून दाखल होत आहेत आणि काँग्रेसची सायकल रॅली आहे ती इंधन दरवाढीविरोधात. गेल्या काही दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सातत्यानं वाढत आहेत आणि हे वाढलेले दरच अनेक दिवस स्थिरसुद्धा राहिले आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं सध्या बजेट कोलमडलेलं आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा भार पडतोय आणि त्याच्या विरोधात काँग्रेसनं हाच मुद्दा उचलून आता हे निषेधाचं आंदोलन सुरू केलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे